हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? मी आशा करते की तुम्ही खूप छान असाल. पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसह मी रश्मी तुमचं खूप सारं स्वागत करते. आत्ता वाजलेले आहेत रात्रीचे 10 आणि आत्ता हा व्हिडिओ मी का सुरू केलेला आहे त्याचं कारण सांगते. माझा एक ओल्ड व्हिडिओ होता जे मी पूर्ण घराचं क्लिनिंग दाखवलं होतं. त्याच्यावर मला एक दोन कमेंट आल्या होत्या की ताई तुम्ही तुमचं नाईटचं जेवल्यानंतरचं जे काही क्लिनिंग आहे ते आमच्यासोबत शेअर करा. तर मी बऱ्याच वेळेला शेअर केलेलं सुद्धा आहे. आत्ता रिसेंट पण एक व्हिडिओ गेला की मी रात्रीची कामं कशी उरकून ठेवते. तर त्यांना डीपली पाहायचं होतं की मी नाईट टाईम माझं जेवल्यानंतरचं रुटीन कसं असतं. तर म्हटलं चला व्हिडिओ शूट करूया आणि तुमच्यासोबत शेअर करूया, कारण की तुम्हालाही तसे माझे क्लिनिंगचे व्हिडिओ आवडतात, त्याला त्या व्हिडिओंना जास्त चांगला प्रतिसाद मिळतो आणि बऱ्याच लोकांना पाहायला आवडतात सुद्धा. त्यामुळे म्हटलं चला आता त्या कमेंटद्वारे त्यानिमित्त मिळालेलं आहे. तर चला आज मी पुन्हा माझं जे रुटीन आहे जेवल्यानंतरचं ते मी तुमच्यासोबत शेअर करते. मला आता 10 वाजलेले आहेत आणि फक्त जेवण झालेलं आहे. त्याच्यानंतर मला सगळं आवरण्यासाठी हा 1 तास लागतो बरोबर. तर आता मी व्हिडिओला सुरुवात करते. जेवण झालंय सगळं. इथे बघू शकता तुम्ही, पहिल्यांदा तुम्हाला ओटा दाखवते मी. पूर्ण तेलकट वगैरे आहे सगळा हा ओटा. असं फक्त जेवण बनवून ठेवलं होतं आणि इकडे भांडी वगैरे पडलेली आहेत घासायची. तर आता जेवलेली भांडी घासणार आहे आणि मी मध्ये जो रिसेंट व्हिडिओ शेअर केला होता त्याची लिंक पण मी या डिस्क्रिप्शनमध्ये देते. तुम्ही नक्की जाऊन चेक करा की मी रात्रीची कामं कशी उरकते आणि कशी उरकली पाहिजेत महिलांना कामं, जेणेकरून त्यांची सकाळची कामं खूप सोपी होतील आणि महिन्याभराची कामंसुद्धा एका कामामुळे सोपी होतील. तो व्हिडिओ जाऊन नक्की पहा, तुमच्यासाठी खूप हेल्पफुल ठरेल. जेवण वगैरे काही उरत नाही शक्यतो, कारण की मी कमीच बनवते. फॅमिली छोटी आहे, 3च माणसं आहोत. शिळं खायला कोणाला आवडत नाही, त्यामुळे मी अगदी कमी जेवण बनवते आणि शक्यतो उरत नाही, काहीच उरत नाही. कधी चपातीच्या याच्यामध्ये एक चपाती असते, मी तुम्हाला अजूनही दाखवते. कारण की टोपलं कधीच, ज्या गृहिणी असतात घरामध्ये त्यांनी टोपलं कधीच रिकामं ठेवू नये असं म्हणतात. घरामध्ये भरभराट राहते त्याच्यामुळे कधीच टोपलं हे नेहमी आपलं काहीतरी असावं, पूर्णच रिकामं नसावं. म्हणून हे बघू शकता तुम्ही, हे बघा एक चपाती आहे. सकाळी मी ती चहासोबत गरम करून खाते. शिरी चपाती खाल्लेली चांगली असते म्हणून मग मी चहासोबत ती खाते. आणि मी आज तुमच्यासोबत अगदी डीपली क्लिनिंग जे आहे ते शेअर करणार आहे. इथून मागे थोडं थोडं मी शेअर केलेलं असेल पण आज अगदी डीपली मी शेअर करणार आहे. अगदी पाण्याच्या बाटल्या भरण्यापासून ते माठ भरण्यापासून सगळं जे की मी रात्री कसं आवडून ठेवते ते. आता सगळ्यात प्रथम मी काय करते, ही जी भांड्याची जाळी आहे ती 1 दिवसाआड 2 दिवसाआड मी घासतेच घासते, कारण की भांडी आपण सतत त्याच्यामध्ये घासलेली ठेवत असतो आणि असं भांडी सारखं ठेवल्यामुळे पाणी पडतं आणि त्या पाण्यामुळे जाळी जी आहे भांड्यांची ती चिकट होत जाते. अगदी असा काळा थर त्याच्यावर जमा होतो. त्याच्यामुळे हिला दर 2 दिवसांनी घासणं गरजेचं आहे, नाहीतर मग ती आपल्याला हाताळायलासुद्धा बरं वाटत नाही आणि ते चिकट चिकट लागत राहतं. बऱ्याच वेळेला बघतो आपण की भांड्यामुळे जाळी जी आहे ती पाण्यामुळे सारखी चिकट होत जाते, त्यामुळे दर 2 दिवसांनी ही भांड्याची जाळी घासणं गरजेचं आहे. तर मी सगळ्यात प्रथम, मला सवयच आहे दर 1 दिवसाआड किंवा 2 दिवसाआड ही भांड्याची जाळी मी सतत घासत असते. आता इथे मी तुम्हाला दिसते की इथे किती मस्त ही स्वच्छ करून घेतलेली आहे. अगदी तिचा कलर बरेच वर्ष झाले या जाळीला पण तिचा कलर अजूनही तसाच आहे, तिला रेग्युलर साफ करत असल्यामुळे. त्याच्यानंतर मी काय करते, जी भांडी असतात आपली जेवलेली ती मला कमीच निघतात, कारण की जेवण केलेली जी भांडी आहे ती मी आधीच घासून टाकते. त्याच्यामुळे मग जेवल्यानंतर मला भांडी कमी निघतात आणि इतर कामं करण्यासाठी मला वेळ मिळतो. भांडी पहिल्यांदा मी खरकटी ती नळाखाली स्वच्छ धुवून घेते. त्याचं जे काही खरकट आहे ते जाळीमध्ये मी जमा करून घेते बेसिनच्या जाळीमध्ये आणि त्याच्यानंतर ते पिशवीमध्ये एका भरून कचऱ्याच्या डब्यात टाकून देते. असं केल्यामुळे काय होतं, खरकटं जे आहे खरकट्या भांड्यांचं ते आपल्या स्कॉच ब्राईटला घासणीला लागत नाही आणि मग आपल्याला भांडी घासण्यासाठीसुद्धा घाण वाटत नाहीतर मग खरकटी भांडी तर कधीच घासू नये, कारण की खरकटं हे लागतं सगळं आणि मग ते साबणाला ह्याला त्याला सगळ्याला लागत राहतं, जीव जंतू बसतात आणि ते आपल्याला दिसत नाहीत खरकट्यावर. त्याच्यामुळे नेहमी जो स्कॉच ब्राईट आहे ते आपला स्वच्छ असला पाहिजे. भांडी खरकटी ही नळाखाली आधी धुवून घ्यायची, स्वच्छ करायची, म्हणजे आपल्याला घासायलासुद्धा ते बरे वाटतात. आता इथे मी भांडी मस्त सगळी घासून घेणार आहे. थोडीशीच भांडी निघतात, भांडी घासून घेऊन पूर्ण धुवून घेते आणि मग निथळायला ह्याला बाहेर ठेवते. पूर्ण त्याचं जे पाणी आहे पहिल्यांदा ते बेसिनमध्ये काढून घेते गाळून आणि मग बाहेर ठेवून देते निथळण्यासाठी.
त्यानंतर या गॅसवरच्या जाळ्या आहेत त्यासुद्धा मी लगेच घासून घेते. लगेच गॅसवटा धुवायचा असतो म्हणून गॅसच्या जाळ्यासुद्धा मी लगेच घासून घेते. आणि इथे व्हिडिओ थोडासा फास्ट फॉरवर्ड केलेला आहे कारण की व्हिडिओ खूप मोठा झाला आहे आणि तो तेवढा कंटिन्यू ठेवला तर खूप मोठा व्हिडिओ होईल. म्हणून इथे आता तुम्हाला जरी हे म्हणजे फास्ट दिसते तुम्हाला कारण की मी व्हिडिओ थोडासा फास्ट केलेला आहे. तर मला ह्या सगळ्या कामासाठी कंप्लीट एक तास लागलेला आहे पण तुम्हाला हे 12 ते 13 मिनिटांमध्ये दिसणार आहे. त्याच्यानंतर मग मी काय करते, घासोटा जो आहे तो घासून घेते साबणाने स्वच्छ. समोरच्या ज्या टाईल्स दिसतात तुम्हाला इथे कधी कधी फोडणीचं आपले भाजी डाळ वगैरे तेल फोडणीचं वगैरे उडतं आणि पांढरे असल्यामुळे ते लगेच दिसून येतं. म्हणून जेव्हा मी घासोटा धुते दिवसातून एकदा तरी मी घासोटा धुते हे माझं रोजचं रुटीन आहे. आणि ह्या घासलासुद्धा 14 वर्षे झालेले आहे पण तो अजूनही म्हणजे खराब झालेला नाही, माझं नशीब चांगलं आहे. तो तसाच चकाचक आहे आणि खूप चांगला आहे. फक्त बर्नरमध्ये मी पाणी जाऊन देत नाही पण मग मी तो रोजच्या रोज धुते. तर समोरच्या ज्या टाईल्स आहेत त्यासुद्धा साबणाने पूर्ण घासून घेते, पाणी ओतून त्यासुद्धा स्वच्छ धुवून घेते, घासोटा धुवून घेते, सगळं क्लीन करून घेते. ओट्यावरचं पहिल्यांदा मी जे काय आहे धुवायच्या अगोदर सगळं फ्रीजवर ठेवते. दुधाचं भांडं झालं, चपातीचं भांडं झालं, तेलाचं भांडं झालं म्हणजे ओटा मला रिकामा भेटतो. आणि ते सगळं फ्रीजवर ठेवून झाल्यानंतर ओटा मी स्वच्छ घासोटा धुवून घेते. तो धुवून झाल्यानंतर मग मी थोडं थोडं हाताने पाणी काढून घेते, पूर्ण काढून घेत नाही. नंतर दाखवते मी तुम्हाला. मग नंतर मी ह्या ज्या बाटल्या आहेत या पूर्ण बाहेरून घासून घेते आणि आठवड्यातनं 2 वेळा त्याला आतमध्ये बाटल्यांचा ब्रश आहे जो क्लीन करण्यासाठी ठेवलेला आहे. तर आठवड्यातनं 2 वेळा मी फक्त आतून क्लीन करते बाटल्या. आणि रोजच्या रोज बाहेर आपले खरकटे हात वगैरे लागतात, शक्यतो आमच्या इथे हेच पितात फ्रीजचं पाणी. मी आणि प्रथम माठातलंच पाणी पितो, आम्ही लवकर फ्रीजचं पाणी पित नाही. त्यामुळे फक्त दिवसभर जे काही बाटल्या रिकाम्या झालेल्या असतात, प्रथमच्या स्कूलची बाटली असेल, त्या सगळ्या बाटल्या मी रात्री एकदाच फिल्टर चालू करून भरून घेते. बाटल्या घासून झालेल्या आहेत त्याच्यानंतर मी फिल्टर चालू करते, बाटल्या भरायला लावते आणि मग माठ धुवून घेते. रोज रात्री मी माठ हा स्वच्छ धुवून ताज्या पाण्यानेच भरते कारण की भांडी घासलेलं पाणी वगैरे इतरत्र पाणी वगैरे उडत राहतं कारण की हा बेसिनच्या बाजूलाच असतो माठ. शक्यतो मी भांडी घासताना त्याला थोडंसं लांब सरकवून ठेवते पण तरी पण रोजच्या रोज माठ भरल्याने आपल्यालाही तेवढं बरं वाटतं आणि ताजं पाणी भरून राहतं. रोज रात्रीचं मी पाणी सगळं ताजं भरून ठेवते, सकाळी मग तेवढा वेळ मिळत नाही, इतर कामं उरकायची असतात त्यामुळे. आता इथे बाटल्या भरून झालेल्या आहेत त्याच्यानंतर मी आता इथे माठ भरायला लावणार. माठ भरेपर्यंत थोडासा वेळ लागतो कारण की फिल्टरचं पाणी थोडंसं स्लो येतं. तोपर्यंत मग मी ह्या बाटल्या ठेवून झाल्यानंतर वाईपने पाणी पूर्ण काढून घेते ओट्यावरचं, ओटा कोरडा करून घेते. आणि हा जो बेसिंगचा कोपरा दिसतो आहे तुम्हाला, त्या बेसिंगच्या कोपऱ्यामधले जे काही आहे माझे फेसवॉश आहे, एक कप दिसते तुम्हाला ज्याच्यामध्ये मी वेल लावलेली आहे, त्याचा फक्त दांडा तुटला आहे. कप तो चांगला आहे पण आणि तिथे थोडंसं मला वाटलं की छान दिसली तिथे वेल लावल्याने आणि ती वेल बऱ्यापैकी वाढलेली पण आहे आणि ऑर्गनायझेशनच्या दृष्टीने पण ते छान वाटतं त्या कोपऱ्यामध्ये. म्हणून मी त्या कपामध्ये वेल लावलेली आहे थोडंसं पाणी हीट करून. ते सुद्धा मी रोज एक दिवसाआड त्या वेलीचं पाणी वगैरे कपातलं चेंज करते. बेसिंगच्या वरती खरकटं पाणी उडतं, भांडी घासतानाचं आपलं जे काय आहे ते उडतं, मग जीवाणू बसतात, आपल्या चाचण्या ज्या आहेत त्या बारीक बारीक त्या बसतात, मच्छर बसतात, आपल्याला दिसत नाहीत हे जे डोळ्याला न दिसणारे जीवाणू आहेत ते बसतात. त्यामुळे रोजच्या रोज हे क्लिनिंग झालंच पाहिजे. म्हणून मग मी ते बेसिनच्या वरती टाईल्सच्या जे काय आहे मडकं थोडंसं लांब सरकवते म्हणजे पाणी उडू नये म्हणून आणि सगळं घासून घेते. हा जो कोपरा आहे कॉर्नर मी लावलेला आहे तोसुद्धा मी घासून घेते, पुन्हा सगळं व्यवस्थित धुवून घेते आणि पुन्हा व्यवस्थित ते मी लावून घेते. तिथे एक पितांबरीचा डब्बा असतो आणि भांडी घासायचे जे साबण आहे तो असतो, तोसुद्धा मी स्वच्छ धुवून ठेवते जेणेकरून त्याच्यावर कुठलंही खरकटं राहू नये आतमध्ये. म्हणून मग तो धुवून घेते, स्कॉच ब्राईट स्वच्छ धुते, बेसिंग घासते, बेसिंगच्या कोपऱ्यात सगळं घासून घेते, शेवटी बेसिंग घासते, सगळं स्वच्छ करते, पाणी काढते पूर्ण वाईपने आणि मडक्यावर सुद्धा बाहेरून पूर्ण पाणी मी मारून घेते. सगळं झाल्यानंतर हे सगळं स्वच्छ करून ठेवते. त्याच्यानंतर हे जे डीमार्टमध्ये वाईप मिळतात त्या वाईपने मी ओले करून घेते ते वाईप आणि ते फक्त ट्रॉल्यांसाठी ठेवलेले आहे, इतर मी दुसऱ्या कुठल्याच गोष्टीसाठी ते वापरत नाही. त्याने ट्रॉल्यासुद्धा चांगल्या निघतात. ओले करून घेते आणि मी पूर्ण ह्या ट्रॉल्यांवर मारून घेते, एकदा ओल्या कपड्यांनी पूर्ण पाण्याने मारून घेते. असं केल्यामुळे काय होतं, रोजच्या रोज ट्रॉल्या स्वच्छ राहतात. जे काही आपले घाई गडबडीमध्ये तेलाचे पिठाचे जे काही हात लागलेले असतात, जेव्हा आपल्याला जेवणाची गडबड असते, ऑफकोर्स सगळ्या महिलांचे हे हात लागतातच, म्हणून जर हे असं रोजच्या रोज क्लीन केलं ना तर ट्रॉल्या तेलकट होत नाही, त्याच्यावर कुठले डाग बसत नाही, ही सवय जर आपल्याला असेल तर. आणि मग जी क्लिनिंग आहे ती आपोआप
लांबणीवर जाते जर या सगळ्या सवयी आपल्याला असेल तर. सगळ्या ट्रॉल्या मी या वाईपने पुसून घेते, दोन वेळा पुसते, अगदी एकदा कोरड्या करून पुसते आणि एकदा ओल्या कपड्याने मी पुसून घेते, जेणेकरून फोडणीचं जरी जे काही उडालेलं असतं आता यावरती चिमणी बसवलेली नाही आहे मी, पण तरीसुद्धा पांढरा सगळं फर्निचर आहे आणि तेवढं स्वच्छ आहे तुम्ही बघू शकता, कारण की मी रोजच्या रोज त्याची क्लिनिंग करत असल्यामुळे. आता इथे बेसिंगच्या इथे तुम्ही बघू शकता सध्या आहे ना इथे थोडंसं पाणी लिकेज व्हायला सुरुवात झालेली आहे. मिस्त्रीला बोलवलेलं आहे, माहीत नाही कुठून पाणी लिकेज होतं आहे, त्याला बोलवलेलं आहे, म्हणून मग मी काय करते रोजच्या रोज इथे कपडा मारून घेते. हा वेगळा कपडा मी त्यासाठी ठेवलेला आहे बेसिंगच्या बरोबर, नाही तर काय होतं मॉइश्चर पकडून परत ते बारीक बारीक किडे यायला सुरुवात होते. आणि तसंही माझं रात्रीचं हे रुटीन आहे, मी बेसिंगच्या इथून उघडून पूर्ण हे सगळं क्लीन करून घेते. असं केल्यामुळे काय होतं आपला बेसिंगचा कोपरा दिसायला स्वच्छ दिसतो, घाण वास येत नाही, कुठलेच कीटाणू तिथे राहत नाहीत, जीवाणू तिथे राहत नाही जे आपल्याला डोळ्याले दिसत नाही. माझ्या बेसिंगच्या इथे पण किती स्वच्छ आहे तुम्ही बघू शकता. म्हणजे मी हे सगळं जे आहे ना बारीक सारीक गोष्टी ह्या सगळ्या आपल्याला लक्षात घेतल्या पाहिजेत आणि हे क्लिनिंग केलं पाहिजे. लाईटीचे बोर्ड पण आहे त्याच्यावर फक्त रोज एक हात मारते मी बस, बाकी काहीच करत नाही, पण हे रोजच्या रोज केल्यामुळे काय होतं ते तेवढं स्वच्छ राहायला मदत होते. आणि जर आपण हे कंटाळा केला आणि जर रोज केलं नाही ना तर मग घर तेवढं रोज लवकर लवकर घाण होत राहतं. फायनली सगळं झालेलं आहे, पुन्हा मी एकदा लादी पुसून घेतलेली आहे आणि आता कचरा काढते. फायनली सगळं आवरलेलं आहे बघू शकता, ते उघडं ठेवते 10 मिनटं, पंखा चालू आहे म्हणजे वाळतं, जो काय वास असतो तो निघून जातो. स्वच्छ किचन सगळं बघू शकता, अगदी मस्त क्लीन व्यवस्थित. रात्रीचं हे कांदा बटाट्याचं बाहेर असतं ते आत घेते रात्रीचं, उंदीर मामा येतो म्हणून, त्यामुळे ते रात्री कांदा बटाट्याचं असं आत असतं. कांदे संपलेले आहेत सध्या, 5 किलो आणले होते, संपलेत आता आणायचे आहेत, त्यामुळे ते रिकामं दिसतं ना, ते नेहमी कांद्याने भरलेलं असतं. आणि फायनली बघा सगळं झालेलं आहे माझं काम, अगदी व्यवस्थित सगळं क्लीन झालेलं आहे. आता फक्त ही जी भांडी मी बाहेर ठेवलीत निथळत ना, त्यांना आत घेणार. तर असं सगळं किचन जर तुम्ही रात्री आवरून व्यवस्थित ठेवलं तर कोणालाही सकाळी प्रसन्नच वाटेल, उठल्यानंतर काम करायला नवीन उत्साह येईल आणि फ्रेश फ्रेश वाटेल. तर मी नित्यनेमाने रोज आज बरोबर 13 ते 14 वर्षे झाली माझं रुटीन हेच आहे, अजिबात त्याच्यामध्ये चेंज होत नाही. गावाला गेलो किंवा मग जेवायला बाहेर गेलो वगैरे तेव्हाच फक्त हे रुटीन स्किप होतं, अदरवाईज माझं वर्षानुवर्षे हेच रुटीन मी फॉलो करत आहे. आणि त्याच्यामुळे माझं घर हे नेहमी स्वच्छ असतं, त्यामुळे कुठलेही पाहुणे अचानक जरी आले तरी मला कशाचीच भीती नसते, कारण की मी नेहमी असं सगळं साफसफाई करते, व्यवस्थित ठेवते, साफ ठेवते. तर चला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा, आवडला तर लाईक करा. पुन्हा भेटते एका नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत बाय बाय आणि शुभरात्री.